सगळ्यांचं क्वालिफिकेशन हेच आहे का की हे सगळे लोक महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलतात, म्हणून तुम्ही त्यांना आमदार म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, मंत्री म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, म्हणून तुम्ही त्यांना ऐकून घेत आहात. काल परवा संजय सिरसाट माझ्या संबंधाने बोलले, अजूनही माझ्याकडून उल्लेख एकेरी येणार नाही कारण माझ्यावर प्रचंड चांगले संस्कार आहेत. सिरसाट का बोलले, कोणत्या मनस्थितीत बोलले हा सिरसाटांचा प्रश्न आहे. पण सिरसाट बोलताना जी भाषा होती ती भाषा फार महत्वाची आहे. राजकारणात किती पातळी घसरत चालली आहे ती पातळी दाखवणारी ती भाषा आहे आणि म्हणून त्यावरती बोललंच गेलं पाहिजे. कारण मी माझ्या परीने संसदीय राजकारणाची गरिमा टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे मी ठरवून संसदीय राजकारणामध्ये विरोधकांशी सुद्धा बोलताना अत्यंत सन्मानाने बोलते. मी विरोधकांचा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्यांचे उल्लेख सुद्धा फार सन्मानाने करते. माझ्यावर माझ्या नेतृत्वाचे आणि कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. मी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने काम करते आणि माझ्या कुटुंबाने माझ्या आई वडिलांनी आजी आजोबांनी सुद्धा मला प्रचंड चांगले संस्कार दिलेले आहेत. त्यामुळे दादा काका भाऊ असं म्हणणं हा माझ्या संस्कृतीचा भाग आहे. कारण संजय सिरसाट त्यांना जे काही भाऊ म्हणणं टोचलं मला आतापर्यंत कमाल वाटते. म्हणजे अजित दादांना कुणी दादा म्हटल्यावर दादांना ते टोचत नाही कारण दादा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आर आर पाटलांचा उल्लेख कायम लोक आर आर आबा असं करायचे, आबांना ते टोचायचं नाही कारण आबा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. राजेश टोपे यांचा उल्लेख आम्ही कायम भैयासाहेब असा करतो कारण आणि तो त्यांना टोचत नाही कारण ते सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आम्ही या प्रत्येकांचा उल्लेख करताना फार सभ्यतेने उल्लेख करतो पण ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहीत नाही. ज्यांच्याकडे महिलांकडना बघण्याचे दृष्टिकोनच अत्यंत गलिच्छ आणि हिंकस आहे, मग तो अब्दुल सत्तारांचा दृष्टिकोन असेल, गुलाब पाटलांची भाषा असेल किंवा संजय सिरसाटाची भाषा असेल, ही सगळी भाषा त्यांच्या संस्कारांचा परिचय देते. आणि विशेष महत्वाची गोष्ट, त्यांच्याकडे असणाऱ्या महिलांची जरी शब्दप्रयोग बघितले तर काही महिला सर्रासपणे नंगट थोबडवून काढेन, चपलाने मारेन, हरामखोर बडवून काढेन अशी गुंडगिरीची भाषा करताना तर काही महिला दांडा मला ते शब्दही उच्चारवत नाहीत अशा शब्दांचे प्रयोग करतात. कदाचित अशाच शब्दांचे प्रयोग ऐकण्याची सवय संजय सिरसाटांना प्रचंड झालेली आहे. त्यामुळे संजय सिरसाटांच्यासाठी सभ्यतेचे निकष हे गलिच्छ आणि शिवराज आहे. त्यातल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या बघता सरळ सरळ संजय सिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. परंतु जे सरकार शीतल म्हात्रे प्रकरणात अत्यंत तत्परतेने मुलांना उचलते आणि खोटारड्या पद्धतीने गुन्हे टाकते ते सरकार विरोधकांच्या महिलांची मात्र जणू अब्रूच नसते अशा पद्धतीने जर वागत असेल तर आता आम्हाला एकनाथ शिंदेजींच्या सत्सत विवेकाला साथ घालायची आहे. एकनाथ शिंदेजींनी हे आता स्पष्ट केले पाहिजे की तुमच्यासाठी फक्त तुमच्या पक्षातल्या ज्या महिला आहेत याच महिलांची इब्रत महत्वाची आहे का आणि इतर महिलांच्यासाठी तुम्ही काहीच बोलणार नाहीत का? एकनाथ शिंदे साहेबांना हे प्रश्न आता विचारावेच लागतील की गुलाब पाटील असतील किंवा अब्दुल सत्तार असतील किंवा संजय सिरसाट असतील या सगळ्या मंडळींचा काय, या सगळ्यांचं क्वालिफिकेशन हेच आहे का की हे सगळे लोक महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलतात, म्हणून तुम्ही त्यांना आमदार म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, मंत्री म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, म्हणून तुम्ही त्यांना ऐकून घेत आहात. ज्या संजय सिरसाटांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली त्या संजय सिरसाटांना कधी कुणी प्रश्न तरी विचारावेत. कोण आहे पाटील नावाची व्यक्ती ज्या व्यक्तीला संजय सिरसाट अडकवू पाहत होते? बरं, मी याच्यावर बोलूच शकते आणि मी बोलेन, वेळ आल्यावर त्यावरही बोलेन. परंतु इतरांच्या लेकी बाळींची आब्रू ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ती सिरसाटांसाठी महत्वाची नसली तरी. सिरसाटांना हे प्रश्न कुणीतरी विचारावेच लागतील
की वाया गुवाहाटी आणि हा सगळा जेव्हा दौरा केला तेव्हा लोक तुमच्या असं सांगतात 72 कोटी रक्कम सिरसाट तुमच्या घरात आली म्हणे, कशी काय आली काय नाही.